वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। परप्रांतीयाच्या खुनाचा 36 तासात उलगडा, दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। कसबा सांगाव, तालुका कागल येथे 3 दिवसापूर्वी झालेल्या परप्रांतीयाच्या खुनाचा छडा अवघ्या 36 तासात लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले आहे। झालेल्या पगाराचे पैसे काढून घेण्यासाठी विकास सिंह याचा खून करण्यात आल्याचे समजते। या खुनात आदिनाथ मारुती लोखंडे वय 22 व सुहास बाळासाहेब बिरांजे वय 34 दोघे राहणार कसबा सांगाव यांना ताब्यात घेतले असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे। या खुन्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल सुहास बाळासाहेब बिरांजे याची असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। मृत विकास गोपी सिंह राहणार मध्य प्रदेश हा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड चौक कागल येथील सुदर्शन जीन्स लिमिटेड कंपनीमध्ये बॉयलर विभागात कामावर होता। तो कंपनीमधीलच कामगार रूममध्ये राहण्यास होता। यावरून खुन्याची ओळख पटवण्यात यश आले। स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा शोध सुरू केला असता पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांना वरील आरोपी कसबा सांगाव येथे येत असल्याची माहिती मिळाली। यावरून वरील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा कबूल केला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, जालिंदर जाधव, अशोक पवार, वसंत पिंगळे, राम कोळी, अमित कर्जे, अमित मर्दाने, कृष्णा पिंगळे, राजू कांबळे, राजू एडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली।